नमस्कार या क्षणाची सर्वात मोठी बातमी भाजप नेते किरीट सोमय यांच्याच कार्यालयात झाला मोठा घोटाळा दोघांनी लावला तब्बल लाखो रुपयांना चुना राजकीय वर्तुळात एकच खळबळ दरम्यान राज्यातील महाविकास आघाडीच्या नेत्यांचे घोटाळे उघडे करणाऱ्या भाजप नेते किरीट सोमय्या यांच्याच कार्यालयामध्ये घोटाळा जा झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे दरम्यान किरीट सोमय यांच्या कार्यालयातील तब्बल दोन जणांनी मोठा घोटाळा केला असून या प्रकरणी मुलुंड पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे दरम्यान भाजप नेते माजी खासदार किरीट सोमय्या हे महाविकास आघाडीतील नेत्यांच्या यांचे घोटाळे काढण्यात एक्सपर्ट मानले जातात कारण त्यांनी आजपर्यंत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कुटुंबापासून ते आमदार आणि मंत्र्यांवरती देखील भ्रष्टाचाराचे अनेक गंभीर आरोप केले आहे एवढंच नाही तर सोमे यांच्या या आरोपामुळे काही जणांना जेलची हवा देखील खावी लागली आहे परंतु आता यात भाजपच्या सोमे यांच्या कार्यालयातच घोटाळा झाल्याचे समोर आला आहे दरम्यान किरीट सोमे यांच्या कार्यालयातीलच दोघांनी तब्बल सात लाखांचा घोटाळा केल्याचं उघड झालं आहे त्यामुळे राजकीवतोमध्ये एकच चर्चा सुरू झाली आहे त्यामुळे राजकीवतोमध्ये उलटउलट चर्चा सुरू झाल्या असून बगलमे छोरा और गावमे धिंडोरा असं म्हणत महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून किरीट सोम्या यांच्यावरती हल्लाबोल करण्यात येत आहे एवढंच नाही तर किरीट सोम्या यांनी अगोदर आपल्या घरातलं पाहावं आणि नंतरच आमच्या नेत्यांवरती आरोप करावे असं देखील यावेळी विरोधी पक्षांकडून बोललं जात आहे